ते आतलं एक बाहेरचं आहे, सिंगल कोट आणि डबल कोट. आणि साहित्यावरून प्रकार विचारलं तर चुन्याचं आणि सिमेंट. आता चुन्याचं पण शक्यतो कोण वापरत नाही, बंद झालं, सॅनिटरी मिळत नाही, चुना मिळत नाही आणि परवडतही नाही चुना सिमेंट पेक्षा. सिमेंट परवडते पण चुना नाही परवडत. का परवडत नाही? सिमेंट चुना मिळत नाही ना, मिळत नाही. पण जरी मिळाला तरी सिमेंटच प्लास्टर करायला परवडतं पण चुन्याचं परवडत नाही. चुना ते हीट जास्त होते पण करताना प्रॉब्लेम होतो, प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट म्हणजे चुन्याचं प्लास्टर करणारे लेबर मिळतात. सिमेंटवाला कोणाही करतो, अगदी हेल्पर जरी असेल ना तर ते सांगतो मी करू शकतो प्लास्टर म्हणून आणि चार थापे मारून येऊ शकतो. पण चुन्यामध्ये कोण हातच घालणार नाही. बरं, चुन्याचं प्लास्टर जरी करायचं म्हटलं तरी त्याला सिमेंट मिक्स करावं लागतं. चुना हे होत नाही, काय सेटलमेंट चुनाला मिळत नाही. मग तेवढं करण्यापेक्षा सिमेंटचं प्लास्टर करायला बरं. लेबर कॉस्टिंगला मिळत नाही, परवडत नाही. दुसरी गोष्ट लेबर मिळतच नाही ती पहिली गोष्ट म्हणजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चुन्याचं प्लास्टर केल्यानंतरही त्याची गॅरंटी नाही, कारण त्याच्यात हीट खूप निर्माण होते. आता साधं प्लास्टर जरा त्याला 3-4 दिवस पाणी मारलं तरी चालतं, त्याला मोठा काय फरक पडत नाही कंटिन्यू जर 3-4 दिवस. पण चुन्याच्या प्लास्टरला कमीत कमी 20 दिवस पाणी मारावं लागतं. 1 दिवस जरी पाणी नाही बसलं तरी त्याला भेगा जायला लागतं. 1 दिवस जरी नाही बसलं पाणी तरी. सिमेंट प्लास्टरचं तसं नाही, 1 दिवस नाही बसलं तरी चालतं, काय फरक पडत नाही. किंवा एक टाइम बसलं तरी चालतं, सकाळचं किंवा संध्याकाळचं एक टाइम जरी ती बसलं तरी चालतं. पण चुन्याला तसं चालत नाही, चुन्याला लगेच भेगा पडतो. हात लावत भिंतीला तरी भिंत गरम लागतं. बघितलंय चुन्याचं प्लास्टर केलेलं कधी करताना? बघितलंय चुन्याचं प्लास्टर बघितलं बांधकाम करताना चुन्याचं कधी? मी बघितलं तुम्हाला सांगतो. आता आपण सिमेंट कुठेही घालू शकतो, खालती माती म्हणा, माती म्हणजे प्लेन करून पाणी मारून थोडस त्यावर माल घालू शकतो, काँक्रीट असेल तर घालू शकतो, चांगली काटाळीची जमीन असेल तरी घालू शकतो. चुन्याचं तसं करता येत नाही. चुना प्लास्टर करायला, चुन्याचा माल तयार करायला द्रोण लागते. दगडी द्रोण ऐकलं शकतो कधी? दगडाची द्रोण असते मोठी, ती द्रोण खबर ना. द्रोण म्हणजे हे ओल्डी वायना असतात ती पण जाणार. आम्ही काय म्हणतो एक्झाम्पल वाटेल असतात ते. आता लोक त्याचा वेगळा वापर करतात पण ते पहिल्यांदा चुना कलवायला करायचे. आता बोल तू काय म्हणजे कडाई झाली तुमची लोखंडी नव्हे त्या टाइममध्ये. दगडी द्रोण असते ती, दगडी द्रोण म्हणतात त्याला. किंवा दगडी वाईन म्हणतात त्याला. वाईन त्याच्यातही वेगळा प्रकार असतो. तो जरासा खोल असतो. आता तुम्हाला कुठे असतो काजूच्या भट्ट्या कुठे माहिती आहे? चिरडतात ना त्याच्यात पूर्वी तर चुना तयार करायची दगडी भट्टीमध्ये. गेले आहेत कधी हुरा काढायला? नाही संपले सगळे गेले. पण ते आता नाही काढत, ते वापरतात तिथे त्याच्याशिवाय होणारच नाही ते बोंड चिरडून. ते लागतच, त्याच्यात चुना करायचा असतो तयार. आता इकडे बघा मी काय सांगते, चुना तयार केल्यानंतर तिथे साधारणतः माणूस उभा सुद्धा राहू शकत नाही. चुना डायरेक्ट शिंपले असतात माहित आहे, ते शिंपले आणतात, ते शिंपले भाजतात, भाजल्यानंतर त्याची पावडर करतात, पावडर केल्यानंतर त्याच्यात पाणी भरून ठेवतात. ते पाणी घातल्यानंतर असं तो फुस करू शकतो. पूर्वी लोक चुन्याचे पत्र्याचे डबे घेऊन चुने विकायचे माहिती आहे. डबा उघडला की आपण वाफल्या दिसायचे. नुसते नाही शिपी आणायचे, बरे भाजायचे ते गरम होईपर्यंत वाफ येते त्याच्यातनं. ते घालून त्याच्यात पाणी टाकल्यानंतर आपणच विरघळतात ते पाण्यात. म्हणजे चिरमुले घेतले आणि पाणी टाकल्यानंतर कसे होतात? थोड्या वेळ मऊ होतात ना, तसे होतात ते शिंपले. थोड्या वेळाने तो चुना होतो तयार. तो ढवळत राहावा लागतो. 1 मिनिट जरी थांबला तरी तो घट्ट व्हायला लागतो.
असं असतं ते. एक चुनाचा माल तयार केला, आता सिमेंटचा माल तयार केला तुम्ही, प्लास्टरचा माल तयार केला, बांधकामासाठी माल तयार केला, तो 15-20 मिनिटं ठेवा, अर्धा तास ठेवा, पाऊन तास ठेवा, घट्ट होत नाही. होतो का घट्ट? मिस्त्री काय करतो, माल करतो, जेवायला जातो कुठेतरी, चहा प्यायला जातो कुठेतरी, थोड्या नंतर फाडू मारतो, पातळ करतो आणि वापरतो बांधकामाला प्लास्टर. चुनाचं तसं नसतं, एक माणसानं तिथे बसून ढवळत राहायचं असतं ते. जशी आमटी ढवळतात, सांबर ढवळतात, तसं ते ढवळत राहायला पाहिजे, तर तो चुना राहतो नाही, तर तो चुना घट्टो, अर्धा ते पाऊन तासात घट्टो. त्याचं बांधकाम करतो मी बघितलं, त्यांची माणसं आहेत दगडी बांधकाम करतात, चुन्याचं स्पेशल चुन्याचं दगडी बांधकाम करतात. अजून त्यांचं बांधकाम आतलं वाड्याचं, वाडा त्यांचं चुन्याचं आहे पूर्ण. मेंटेनन्सचं काम असेल ना, तर ते दगडी बांधकाम चुन्यामध्ये करतात, चुना तयार करून करतात. त्यांची माणसं आहेत ती दोन, ती आंबोलीतली असं असत. पण चुन्याच्या बांधकामामध्ये जी स्टेबिलिटी येते, चुन्याच्या बांधकामामध्ये जी स्टेबिलिटी येते, सिमेंटला नाही, कॉन्क्रीट ते बांधकाम किती पण वर्ष राहू शकते. जसा शिंपला असतो माहितीये, शिंपला फुटतो का पटकन? मला सांगा, हातोडी मारताना सुद्धा तो 4-5 हजार मारल्यानंतर फुटतो एवढा शिंपला. तसा चुना होतो सेट. चुना जर व्यवस्थित केला ना प्युअर, तर तसा सेट होतो चुना. एवढी त्याला स्टेबिलिटी येतो. पण आता ते परवडत नाही, लोकांना माणसं मिळत नाही, परवडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे चुनेच नाहीच मिळत नाही, आता शिंपलेच मिळत नाही जास्त. समजलं? ठीक आहे, चालेल. आता थोडं लिहून घ्या. विटांच्या चिऱ्याच्या दगडी भिंती, दगडी बांधकामाच्या भिंती, स्लॅब सरकारला कॉलम लिहा. चिरे विटा दगडी बांधकामाच्या भिंती कॉलम कॉलम स्लॅब इत्यादी बांधकामांना इत्यादी बांधकामांना इत्यादी बांधकामांना मजबूत करण्यासाठी इत्यादी बांधकामांना मजबूत करण्यासाठी स्टॅबिलिटी देण्यासाठी म्हणजे स्थैर्य देण्यासाठी पर्यावरणात होणारे बदल कोण सा? ऊन पाऊस ऊन पाऊस पाऊस पूर्ण इत्यादी पासून भिंतीचे संरक्षण करण्यासाठी भिंतीवर गिलावा कंसात प्लास्टर करणे करणे अत्यंत आवश्यक असते. गिलावा म्हणजे सिमेंट वाळू व पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून
त्या मिश्रणाचा योग्य प्रमाणात मिश्रण करून त्या मिश्रणाचा बांधकामावर समतल प्रमाणात म्हणजे समतल प्रमाणात एका लेवल मध्ये थर दिला जातो समतल प्रमाणात थर दिला जातो समतल प्रमाणात थर दिला जातो त्याला प्लास्टर म्हणतात समजलं ना काय ते एक लेवल मध्ये लागतात ना प्लास्टर का असं बघते खाली वरते खाली वाकडं तिकडं दिसत गवून ते असं बघतो रेचा पट्टी लावतो वळमा लावतो लावतो ना काय म्हणतात त्याला रेचा पट्टीला कशी लावतात बघितलंय कधी डायरेक्ट घेतो प्लास्टर आणि मारायला चालू करतो काय करतो पहिला पाणी मारतो पहिले भिंतीवर पाणी मारतात ठीक आहे जर जुनी भिंत असेल शोळ वगैरे आलं असेल तर ते साफ करावं लागतं आता बांधकाम केलं तुम्ही एक पाऊस गेला की त्याच्यावरती थोडं शिवळ येतं कुठे ना कुठे कॉलम वरती येतं असल्यामुळे येतं नुसतं प्लास्टर केलं तर चिकटेल का ते काय करायला पाहिजे वायर ब्रश घेऊन ते साफ करतात माहिती आहे ना घासून पहिलं शेवळ आलं तरी शेवळ नाही आलं तरी पहिलं नाही आलं शेवळ तर माती असते त्याच्यावर पडलेली चिऱ्यांची माती असते आपण जे सिमेंट काढतो हे बांधकाम करतो त्यावेळी पडलेली वाळू असते ना बांधकामावर पडलेली वाळू धूळ असते सिमेंट पडलेलं असतं सिमेंटची पावडर पडलेली असते त्यासाठी पहिलं पाणी मारून घ्यायचं कमीत कमी भिंतीवरती आणि जर कुठे शेवळ वगैरे दिसेल माती दिसेल बांधकामाची चिरे दिसतील चिऱ्याला माती वगैरे चिकटेल असते माहिती आहे ना खांडीत ना चिरे तर ते कुठेतरी माती लागलेली असते त्याला म्हणून ते पाणी मारून ते साफ करावं लागतं घट्ट चिरा टणक आतला थर आला कि मग प्लास्टर करायचं शिवळ वगैरे आलं असेल तर पहिलं शिवळ घासून काढायचं वायर ब्रशने आणि मग प्लास्टर करायचं समजलं तर ते प्लास्टर चिकटत नाही तर चिकटत नाही कुठपर्यंत झालं वाचा समतल प्रमाणात हा त्याला प्लास्टर म्हणतात समजलं त्यामुळे समतल प्रमाणात थर दिला जातो भिंत आकर्षक त्यामुळे भिंत आकर्षक दिसते त्यामुळे भिंत आकर्षक दिसते झालं भिंत आकर्षक दिसते रंगकाम करण्यास पुट्टी रंगकाम करण्यास पुट्टीवर रंगकाम करण्यास चांगला पृष्ठभाग मिळतो खालच्या पॉइंटला लिहून घ्या खालच्या ओळीला बांधकाम प्लास्टर केल्यामुळे बांधकाम करताना आलेला उबडधुबडपणा रफनेस बांधकाम करताना आलेला उबडधुबडपणा असमतोलपणा झाकला जातो समजलं आता बघा विटेचं बांधकाम केल्यानंतर त्याच्या जॉईंट दिसतात भरपूर विटेच्या बांधकामामध्ये बरोबर आहे चिराच्या बांधकामामध्ये थोडे कमी दिसतात पण ते जर चिराचं बांधकाम थपकी असेल तर जास्त दिसतात जॉईंट कुडकीला कमी दिसतात माहिती आहे बघितलंय कधी नक्की कुडकी बांधकामाला कमी दिसतात पण टप्पीच्या बांधकामाला जास्त दिसतात बरं सगळे जॉईंट एका सम रेषेत असतात बरोबर आहे पण लांब बघितल्यानंतर ते दिसतात का थोडे वाकडे दिसतात कुठेतरी बघा चिरेचिरे जर लहान असेल जास्त असेल कुठे माल कमी जास्त पडला तर ते वर खाली दिसतात थोडेसे ते ओबडधोबड खराब दिसू नये म्हणून प्लास्टर केलं जातं कळलं का ते आता मला सांगा नुसतं बांधकाम घर बांधलं
नुसते चिराचं बांधकाम केलं, पण तुम्ही म्हणा तर तुम्ही म्हणत असले आणि तुम्ही राहायला गेला ते कसं वाटतं बघितलं, लाईटचा इफेक्ट पडतो का? नाही पडत. बघितलं की कंटाळा येतो कुठे पण. कसं दिसतं दिसायला? बघा आता इथे नुसतं बांधकाम आहे, इमॅजिन करा आणि त्याच्यात बघा तुम्ही जाऊन कसं वाटतं. ट्यूबलाईट लावले आहे समज, मोठे लाईट लावले, कसं दिसतं ते? दिसायला पण दिसत नाही. पाहताला भिंत खरखरीत लागते. कुठे पटकन तुम्ही जाताना घासलं तर माझ्या बऱ्यापैकी लागते. हा म्हणून त्या संरक्षण हवा. तर चिराची भिंत असेल तर हा बांधकाम केलेला आहे. हा जर कोपरा असेल चिराच्या भिंतीत किती डेंजर असतो माहिती आहे? म्हणजे काय संरक्षण नाही त्याला काही. तुमचं लक्ष असेल का मला सांग कंटिन्यू कुठे ते? आता तुम्ही प्लेन भिंतीवर चापटला तुम्हाला एवढं लागत नाही. अगदी जोर आपटला तर मुका मार लागतो, थोडस दुखत. पण फक्त इमॅजिन करा की नुसती चिराची बांधकाम केलेली भिंत आणि त्याच्यावर मी आपटलो तर काय होणार? लागत ना बऱ्यापैकी. तर सांगतो तुम्हाला म्हणजे काय, संरक्षण तिथे मिळत नाही, इजा होण्याची चान्सेस जास्त असतात. बरोबर ना? डॅमेज होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून प्लास्टर केल्यानंतर त्याला पुट्टी केली, निरोफिनिश. मी म्हटलं तसं निरोफिनिश पुट्टी कशाची ते केलं. आता ही भिंत प्लेन आहे, ह्या भिंतीवर जर आपटलं तर काय होणार? शक्यतो काय होणार नाही, म्हणजे अगदी नॉर्मली काय होणार नाही. पण नुसती चिराची भिंत असेल, नुसती दगडी बांधकामाची भिंत असेल तर काय होणार? समजलं काय ते मला काय म्हणायचं ते कळलं. हा महत्वाचा घटक असतो प्लास्टरसाठी. एक म्हणजे भिंतीची स्टॅबिलिटी वाढते, बांधकामाची स्टॅबिलिटी वाढते, हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आतमध्ये राहणार माणसांचं संरक्षण होतं. नुसती भिंत असेल कुडकी बांधकामाची, पोरं जातात खेळतात काहीतरी घेऊन ते सिमेंट काढले नाही का काय होणार? तिथे दुसऱ्या दिवशी कपड्यावर पडणार होणार की नाही होणार सांगा. त्या लहान मुलांच्या हातात काय मिळेल ते त्यांना चालतं खेळणं म्हणून. बरोबर आहे. हा अगदी नवीन घरात नाही आणि हातात एखादा खडू द्या किंवा स्केच पेन द्या, मस्त भिंती पेंट करून देणार ते, माहित आहे ना? हा तसं असत. घर एकपर्यंत कळलं? समजलं का? आता पुढे घेऊन घ्या. गिलावायचे दोन प्रकार आहेत मुख्यत्वे. गिलावायचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. एक सामग्री पडणारा प्रकार म्हणजे मटेरियल वापरून, समजलं ना? सामग्रीवरून म्हणजे सामान जे तुम्ही वापरणार त्याच्यावरून पडणारा प्रकार. सामग्रीवरून पडणारा प्रकार. सेकंड बांधकामाच्या बांधकामावरून पडणारा प्रकार. बांधकामावरून पडणारा प्रकार आहे ना, त्याच्यापुढे कंसातलं आहे इंटरनल अँड एक्सटर्नल प्लास्टर. इंटरनल अँड एक्सटर्नल प्लास्टर. आणि सामग्रीवरून म्हणजे ऑन डिमांड मटेरियल. समजलं ना तुम्हाला? ते बघ, पहिलं मटेरियल वरून म्हणजे सिमेंट प्लास्टर, अदरवाइज लाईम प्लास्टर. आणि सेकंड इंटरनल प्लास्टर, अदरवाइज एक्सटर्नल प्लास्टर. हा तुमचा प्रकार सेम आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल. हा बांधकामावरून एक प्रकार कन्फर्म झाला, आतलं किंवा बाहेरचं प्लास्टर. आणि सामग्रीवरून म्हणजे आता त्याच्यात किती प्रकार तुम्हाला सांगतो. एक लाईम प्लास्टर म्हणजे चुनायचं, लाईम म्हणजे चुना, लाईम प्लास्टर. दुसरं आपलं रेग्युलर सिमेंट प्लास्टर. तिसरं पूर्वी करायचं ते मड प्लास्टर. मड प्लास्टर बघितलंय कधी? ऐकलंय शब्द तर ऐकलाय. आता हे सगळं मड प्लास्टर आहे. आपण जे बसलो हे भिंत मड प्लास्टर आहे. ओरिजिनल प्लास्टर आहे ते मड प्लास्टर आहे. मड म्हणजे काय? माती. माती चिखल, मातीपासून केलेलं प्लास्टर. पूर्वीच्या घरांना करायचे, मांगर वगैरे असायचे त्यांना करायचे. बघितलंय मांगर वगैरे ते मड प्लास्टर. समजलं? आता
थोडा देऊन घ्या. हे बघा, आता एक घर बांधलंय किंवा एक खोली आहे त्याला प्लास्टर करायचंय, तर पहिल्यांदा काय काय घ्यावं लागतं माहिती आहे? घ्या गिराव्याची पूर्व तयारी. ज्या पृष्ठभागावर गिलावा प्लास्टर करावायचे आहे तो पृष्ठभाग प्रथम खडबडीत आहे की नाही हे तपासून घ्यावे. प्रथम खडबडीत आहे की नाही हे तपासून घ्यावे. दोन, त्याचप्रमाणे त्या पृष्ठभागावर माती किंवा शिवाळ आले असेल, माती किंवा शिवाळ असेल आले असेल तर तार ब्रश वापरून, तार ब्रश माहिती ना वायर ब्रश, तार ब्रश वापरून पाण्याच्या सहाय्याने तो पृष्ठभाग साफ करून घेणे आवश्यक असते. साफ करून घेणे आवश्यक असते. तसेच तसेच RCC बांधकाम असेल कंसातल्या कॉलम, RCC बांधकाम असेल कंसात कॉलम, बीम, स्लॅब तर कंस पूर्ण घ्या, कंस पूर्ण करा तर त्यावर काय असत बघितलंय कधी? शेवाळ नाही, सिमेंट असत नाही माहिती असणार. एक मिनिट झालं अच्छा नाही कशाला कॉलम बी माने याला स्लॅबला. आता मला एक सांगा, तुम्ही स्लॅब आता भरला बरोबर कास्टिंग केलं, कास्टिंग करायच्या आधी ऑइल काढतात प्लेटिना माहिती आहे, बीमचे बॉटम असतात साईड असतात त्याला ऑइल काढतात. का काढतात? फिनिशिंग पाहिजे आणि मेन म्हणजे प्लेट सडता नाही, सिमेंट लागल्यानंतर प्लेट सडतात त्या सोडून येत म्हणून ऑइल काढतात. ते ऑइल स्लॅबला लागतो उलट माहिती आहे, बघितलंय कधी काळा स्लॅब दिसतो खालून तो आपण म्हणतो सिमेंट खूप वापरतो, पण काय होतं ते सिमेंट नसतं, ऑइल जे काढलेलं असतं ते ऑइल लागलेलं असतं स्लॅबला. त्यावेळी काय करतात? ऑइल असेल तर सिमेंट पकडेल का? हा टाचे मारतात, त्यांनी सांगितलं तसं. दुसरी गोष्ट त्याच्यावरती सिमेंट पाणी नसतं, बघितलंय कॉलमला आणि शक्यतो स्लॅबला प्लास्टर मारताना पहिले पात्र सिमेंट पाणी पाणी सिमेंट हा का मारतात? पाणी उडून घेत स्लॅब आणि सिमेंट त्याला चिकट करणे लवकर सेट होत, मग त्याच्यावर प्लास्टर बसल्यानंतर ते प्लास्टर राहत व्यवस्थित. समजलं काय ते? तर तेलाचा आवरण आलेलं असतं, कधी कधी जर समजा जास्त असेल तर ते धुवून पण काढावं लागतं माहिती ना, ऍसिड टाकून थोडस किंवा
हे टाकून काय डिटर्जंट पावडर वगैरे टाकून ते धुवावं लागतं कधी कधी. जर कॉलमला आणि जास्त ऑइल असेल एका बाजूला कुठे तरी तर ते साफ करावं लागतं. जास्त ऑइल असेल तर प्लास्टर चिकटत नाही. इत्यादी ना म्हणजे बांधकाम हे स्लॅब कॉलम बीम इत्यादींना जर त्यावर तेलाचे आवरण असेल तर ते टाचे मारून कधी कधी टाचे मारून पण काढतात माहिती ना. एखाद्या साईडला जर तेल जास्त आलं तर भरपूर टाचे मारतात कधी 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 भरपूर टाचे मारतात म्हणजे रफ करून टाकतात कॉलम तो. तेलाचे आवरण आले असेल तर टाचे मारून ते आवरण काढणे किंवा धुवून काढणे. आता कॉलम जर ताजा असेल तर टाचे मारता येतात काय. सेट झाल्यानंतर टाचे बसतात का नाही बसत. मग काय करणार वॉश करायला. नवीन असेल कॉलम म्हणजे दोन दिवसातला सेटलमेंट चार्ज असेल सेट व्हायच्या आधी असेल तर त्याला टाचे बसतात. एकदा त्याला तीन चार दिवस म्हणजे आठवडा होऊन गेला साधारण 15 दिवस होऊन गेले की मग त्याला टाचे बसत नाही. मग ते वायर ब्रश आणि डिटर्जंट पावडर वापरून ते धुवून काढावं लागतं. कळलं. तेलाचे आवरण काढणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे कॉलम बीम स्लॅब यांचा पृष्ठभाग कॉलम बीम स्लॅब इत्यादीचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो तो टाचे मारून खडबडीत करून घ्यावा. बरोबर. खडबड करून घ्यावा. टाचे मारावे लागतात माहिती ना. नाहीतर सहसा असं चिकटत नाही प्लास्टर. पुढचं तुमच्या बांधकाम मातीत बांधकामातील सांधे भरलेत की नाही ते बघून बांधकामातील सांधे भरलेत की नाही ते बघून बांधकाम ओले करून घ्यावे. बांधकाम ओले करून घ्यावे व प्लास्टर करावे. पृष्ठभाग खडबडीत केल्याने किंवा टाचे मारल्यामुळे पृष्ठभाग खडबडीत केल्यामुळे किंवा टाचे मारल्यामुळे गेल्या वेळेला चांगली पकड व आधार मिळतो. चांगली पकड व आधार मिळतो म्हणजे काय. ग्रीप मिळते प्लास्टरला गेल्यावर एक संघ होतो. खाली घेते गिळाव्यासाठी म्हणजे काय लागणार त्याचा अंदाज. पटापट लिहून घ्या. मी थोडं थोडं घालतो घ्यायला खूप बांधकामाचा पूर्व अंदाज घेऊन
बांधकामाचा पूर्व अंदाज घेऊन साहित्याची जुळवाजुळव करणे. काय काय सामान लागणार पूर्व अंदाज घेणे. दोन, गिलबा करायच्या पृष्ठभागाचे एकूण क्षेत्रफळ काढणे. गिलब्यासाठी लागणारे कुशल व अकुशल कारागीर यांची व्यवस्था करणे. गिलब्यासाठी लागणारी वाळू ही चांगल्या दर्जाची वापरणे आवश्यक असते. वाळू मध्ये कचरा शिंपले असल्यास ते काय करावे लागतात, चाळून घ्यावे लागते. बरोबर, कचरा शिंपले असल्यास वाळू चाळून घेणे आवश्यक असते. आता इकडे बघा, तुम्ही आता प्लास्टर चालू केलं, माणूस आणली प्लास्टर चालू केलं, वाळू आहे वाळू आहे म्हणून चालू केलं, नंतर कळलं वाळू खराब आहे, वाळूत मातीचं प्रमाण जास्त असेल तर प्लास्टर बसत नाही, प्लास्टर चांगलं येत नाही. पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आधी हे काम करायचं, वाळू चांगले येत नाही तपासून घ्यायचं, कचरा असेल साफ करून घ्यायची, ठीक आहे, कचरा असेल शिंपले असतात मान्य, चाळून घ्यायची वाळू, पण वाळूचं मातीचं प्रमाण असतानाही वाळू तर उपयोग नाही, तर प्लास्टर तुमचं राहत नाही. मातीचं प्रमाण असेल तर प्लास्टर चिकटत नाही, ग्रीप मिळत नाही, ते पहिलं बघून घ्यायचं. झालं. त्यानंतर कारागीर कसा आहे, एक इकडे बघा, लिहून घेऊ सांगतो कारागीर कसा आहे. प्लास्टरवाला मिस्त्री खरोखर चांगला आहे का, की तो आपल्याला शेंड लावून येतोय, मला येतो मला येतो म्हणून, त्या दिवसापासून घ्यायचं. पहिलं कुठलं काम केलं त्याने ते जाऊन बघायचं, बरोबर ना, माहिती काढायची, नाहीतर काय होणार, मी मिस्त्री येऊन सांगणार कोणी हेल्पर आणि प्लास्टर घेऊन चढणार वरती, मग काय करणार, चार थाप्या मारल्या की मग त्याला कळणार आता लेवल मिळत नाही, मग असं होतं माहितीये का. सांगतो वरून ओळंबा सोडतात खाली, थोडा फरक असतो, किरकोळ नॉर्मल फरक असतो, 5 mm 7 mm 10 mm पर्यंत, 10 mm एवढं नाही, 5-7 mm फरक असतो. मग तो फरक जर दिसला खालती ओळंबा जर बाहेर दिसला भिंतीचा थोडा एवढा बाहेर असा दिसला, तर तो टेप लावून चेक करतो, बघितलंय किती फरक आहे तो वरती आणि खाली किती फरक आहे तो, मग तो सांगणार साहेब ऐसा नाही ऐसा आहे, नीचे थोडा पडायला पडेगा. आता फरक आला तर खाली येणार ना, ओळंबा खाली सोडल्यानंतर खालची भिंत जर 7 mm बाहेर असेल, 5 mm बाहेर असेल, तर तो काय करणार, खालचा खेळ थोडा वाढवणार 5 mm का, कधी आठे आले डोक्यावर टेन्शन आलं हो असं काय बघतो काय तिथे कुठे काय करतोय फक्त सांगतोय. कुठली होती नाटक चालू मग तो काय करतो, थोडं वाढवतो चिकनस त्याचा, बघितलंय कधी खालचा ठी असतो तो थोडा वाढवतो, नंतर करता येतं का ते कशाला नाही येत ना रे, तुझ्या हातात वाळू आहे सिमेंट आहे प्लास्टर आहे माणूस आहे, तू चढ आहे मार प्लास्टर, त्याला काय होतं मला कारण सांगता, तसं नंतर का करता येत नाही. सिमेंट आहे, वाळू आहे, पाणी आहे, मजूर आहे, गवंडी आहे, सिमेंट आहे, वाळू आहे, पाणी आहे, लेबर आहे, मटेरियल सुद्धा आहे, नंतर काय करतो आता मला तिला प्लास्टर मारायचं, मी मारू शकतो हा, पहिली गोष्ट पहिला मुद्दा झाला. बरोबर, दुसरं सांग, तिसरा पॉइंट
वर बाहेर येताना खाली खाली तो वर गोगांमध्ये खाली उभा आहे. नंतर काय करताय ना, पहिलंच काय करावं लागतं. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा जॉईंट दिसतो दिसतो काय सांगतो ते म्हणजे काय सांगतो जॉईंट दुसरावरती माझा रेकॉर्ड रेकॉर्ड होते मग या रिवाइज करून माहिती आहे. बघितलंय कधी एक प्लास्टर तुम्ही मारलं आणि ह्याच्या बाजूला दुसरं प्लास्टर जर मारलं त्याच्यातला जॉईंट दिसतो काय म्हणून मारताना पूर्ण मारायचं असतं तेवढं. आणि जर मध्ये स्टॉप करावं लागलं तर त्याला स्लोप ठेवायचा असतो, खालती घडी मोडायची असते, त्याला धार मोडायची असते, धार मोडतात किंवा खाली रफ मारून ठेवतात, छरा मारून ठेवतात. ऐकलाय कधी शब्द भाऊ काय झालं तसं मोबाईल हँग होतो ना एकदम तसं हँग झाल्या काय झाला रफ प्लास्टर मारून ठेवतात किंवा छरा मारून ठेवतात थोडा 2 इंचाचा 3 इंचाचा बघितलंय कधी मग तिथे येऊन पुढे कंटिन्यू करतात मग तिथे जॉईंट दिसत नाही. जॉईंट मध्ये क्रॅक जायचे चान्सेस जास्त असतात माहिती आहे. आता ही भिंत एवढी त्याने मारली प्लास्टर इथून तितकी आता ह्याच्या पुढचं उदय होऊन खालचं मारणार. आता मोठी भिंत बिल्डिंग आहे 4 मजली 5 मजली एका वेळ होते का पूर्ण नाही होणार. मग आता पहिले येऊन पण कधी पण बघा असं लाईनीत पट्ट्यामध्ये मारतात प्लास्टर बघितलंय कधी. आता नेणार तुम्हाला विजिटला वेळ दाखवतो असं एका साईडने पट्टा मारला किंवा मध्येच कुठेतरी गेला मध्येच त्याला घालून गेलो असं करता येत नाही. एका बाजून तर एका बाजून पूर्ण ह्या बाजून असतो तिथपर्यंत राहणार खालती आहे जेवढा हाताला पट्टा मिळतो तेवढा साधारण 4 फुटाचा जातात पट्टा. त्याच्यानंतर उद्या परत 4 फुटाचा खालचा करतात पट्टा पूर्ण. मधला जो जॉईंट असतो त्याला काय करावं लागतं सांगतो. पहिल्यांदा ती घडी अशी चेपून ठेवतात माहिती ना म्हणजे टेपर करतात त्याला त्याच्यावरती हवस तर पातळ सिमेंटचं पाणी मारून ठेवतात अजून एकदा म्हणजे जो माल उरलेला असतो तो पातळ करून त्याच्यावर मारून ठेवतात. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याला पहिलं सिमेंटचं पाणी मारतात करून वाळू न घालता नुसतं सिमेंट आणि पाणी घालून पातळ पाणी करून ते पाणी मारतात तेवढ्या जॉईंट पुरतं आणि मग तिथनं परत प्लास्टर स्टार्ट करतात. तसं नाही केलं तर त्या जॉईंटला तडे जायचे चान्सेस जास्त असतात. ते करावंच लागतं कळलं काय ते नाहीतर म्हणणार अरे हे तिथपर्यंत केलं आणि तिथून पुढे कंटिन्यू खाली गेलं पुढे नाही त्याला दुसऱ्या दिवशी दिसणार तिथे क्रॅक. जाड प्लास्टर जर असेल तर जाळी मारावी लागते माहिती आहे मेश मारावी लागते बघितली आहे कधी मेश मारावी लागते दाखवलं तुम्हाला नंतर सांगणार कुठपर्यंत झाले बघा पूर्व तयारी झाला अंदाज झाला ना प्लास्टर करण्याची पद्धत तू दक्षता करण्याची पद्धत व दक्षता म्हणजे प्रोसेस आणि प्रमोशन काय करतो तुम्ही प्लास्टरला काय विचारलं माहिती आहे ते आता मोबाईल परत परत हँग होतोय मी त्याला वरती ट्रॅक वरती आणतोय आणि तुम्ही परत परत बोलताय काय झालंय मग असं असं हँग झाल्यावर कसं असतो ऍप्लिकेशन ओपन केलं आणि हँग झालं किती ऍप्लिकेशन झालं चालू कसं झालेलं आहे त्याचं काहीतरी कसं येतो आपली करण्यासाठी सर्वसाधारणपणे मोस्टली 1:3 अदरवाईज 1:4
म्हणजे एकाच तीन किंवा एकाच चार आता झालं. आता हँग मधनं आलं आहे, आता कळलं त्याला. सांग प्रमाण म्हणजे चार म्हणजे. आता एकाच चार म्हणजे सांग. अरे बाबा किती वेळा सांगितलं इथे बोर्ड वरती एकाच चार प्रमाण म्हणजे काय. सिमेंट किती आणि वाळू किती. सिमेंट चार मोठे वाळू एक मोठे. सांग बिल्डर मेला शार्प एक भिंत भिंत रडत नाही तो बिल्डर रडत नाही. हे बघा एक भाग सिमेंट असेल तर तीन भाग वाळू. हा प्रमाणामध्ये जसं दिलं आता किती दिले तुला एकाच चार एकाच तीन किंवा एकाच चार बरोबर ना. पहिला पार्ट हा कायम सिमेंट असतो आणि दुसरा पार्ट हा वाळू असतो आणि तिसरा पार्ट हा खडी. कॉन्क्रीट जर असेल तर खडी. पाण्याचं प्रमाण वेगळं असतं. पाण्याचं प्रमाण लिटर मध्ये असत. एकाच तीन किंवा एकाच चार प्रमाण वापरून रेतीच्या वजनाप्रमाणे किंवा तयार केलेल्या क्वांटिटी प्रमाणे पाणी वापरावे. तयार केलेल्या क्वांटिटी प्रमाणे पाणी वापरावे. कंसात घ्या, कंसात लिहून घ्या कुठल्या बांधकामावरती प्लास्टर करायचे आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करावा. समजलं का ते. कुठल्या बांधकामावर प्लास्टर करायचे आहे त्या अंदाजाने पाण्याचा वापर करावा. आता इकडे बघा मला सांगा विटेची भिंत आहे. विटेची भिंत आहे इकडे बघा विटेची भिंत आहे आणि तुम्हाला प्लास्टर करायला सांगितलं. तुम्हाला सांगितलं पाणी कमी घालायचं माल घट्ट करायचं आणि प्लास्टर करायचं. होईल का प्लास्टर विटेच्या भिंतीवर का होणार नाही. चिकटणार नाही. पहिली गोष्ट म्हणजे चिकटलं तरी ते खाली पडणार कारण का विटा पाणी उडून घेणार आणि तो सुकला माल की खाली पडणार. मग त्यासाठी तुम्ही पाणी थोडं जास्त भरून घेणार. कधी पण बघा बांधकामाचं आता प्लास्टर करताना सुद्धा तुम्हाला सांगतो कसं असतं. मिस्त्री पहिला काय करतो प्लास्टर मारून घेतो थोडासा घट्ट माल करून प्लास्टर मारून घेतो. नंतर ज्यावेळी घोटणी फिरवतो त्यावेळी अगदी पातळ पाणी करून त्याच्यावरती मारून मग घोटणी फिरवतो. माहिती आहे घोटाई करतो त्यावेळी. बघितलंय का कधी आहे त्यामध्येच घोटाई करत राहतो. येईल का लेवल फिनिशिंग येईल का प्लास्टरला. नाही स्पंज करताना तो परत काय करतो पाण्यात स्पंज बुडवून घेतो आणि स्पंज मारतो. बघितलंय का कधी. नाही बघितलंय. मला सांगा एकदाच माल तयार करून ठेवला तर तो तुमची रूम फायनल होईपर्यंत होईल. ऍडजस्टमेंट तुम्हाला करावी लागते. पाणी घालावं लागतं कधी सुका माल घालावा लागतो. बघितलंय का. तुम्हाला बांधकामाचा प्रकार कुठला आहे त्याप्रमाणे पाणी घालावं लागतं. चिऱ्याचं बांधकाम असेल तर थोडा माल वेगळा लागतो. विटेत असेल तर थोडा पातळ लागतो. प्लास्टर सिलिंग असेल किंवा कॉलम असेल तर थोडा घट्ट माल लागतो. माहिती आहे थोडा घट्ट माल असेल तर तो चिकटतो. आता विटेच्या बांधकामाला जो माल करणार विटेच्या बांधकामाला जे मॉर्टर करणार ते सिलिंगला चालेल का. ते गळणार मग थपा थपा करून आकारतील. समजलं त्याचे. तुम्हाला जशी गरज आहे तसं पाण्याचं प्रमाण करायचं असतं. मूळ पाण्याचं प्रमाण सिमेंट मॉर्टर घालवताना हे रेती प्रमाणे 0.6 हे म्हणजे एका बुट्टीला 600 ml पाणी हे प्रमाण आहे खरं. एक बुट्टी जर वाळू असेल छोटी बुट्टी तर त्याला 0.6 liter म्हणजे किती झालं 600 ml तेवढं पाणी प्रमाण आहे. पण ते प्रमाण पूर्ण पडत नाही कारण काय करतो आपण कधी कधी थोडं जर बांधकाम जुनं असेल तर थोडं सिमेंटचं प्रमाण वाढवतो. माहिती आहे. आता शक्यतो सिलिंग किंवा कॉलम करतात त्यावेळी थोडं सिमेंट जास्त घालतात बरोबर ना. जुनं बांधकाम असेल किंवा बांधकामातला जॉईंट असेल तर सिमेंट जास्त होतं सिमेंट थोडं जास्त घालतात बरोबर आहे. म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्ही तुम्हाला पाहिजे तसं पंक्चुअलिटी प्रमाणे घ्यायचं.
तुम्हाला कमी पाहिजे तर कमी करायचं, वाढवायचं असेल तर वाढवायचं. समजलं? आता घ्या प्रथम 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आकाराचे, 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आकाराचे छोटे ठोकळे पृष्ठभागावर तयार करता. समजलं का ते? मग सांगितलं कसं, 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर आकाराचे छोटे गिलावरचे ठोकळे पृष्ठभागावर तयार करतात. ह्यामध्ये प्रत्येकी 2 ते 3 मीटरचे अंतर ठेवावे लागते, म्हणजे 2 ते 3 मीटरवरती प्रत्येक ठोकळा तयार करतात भिंतीच्या लांबीनुसार. त्यामुळे गिलावा समपातळीत होतो. त्यानंतर त्या ठोकळ्यावरून भिंतीची लाईन लेवल चेक करून किती प्रमाणात गिलावा येईल, म्हणजे गिलावाची जाडी किती येईल त्याचा अंदाज घेतला जातो. बरोबर ना? बघतात ना साधारण किती क्लस्टर येणार, 1 इंच पाऊण इंच त्याचा अंदाज घेतला जातो. गिलावा करताना तो कमीत कमी 1 इंच म्हणजे किती सेंटीमीटर? 1 इंच तुम्ही सांगा किती सेंटीमीटर? 1 इंच म्हणजे 2 सेंटीमीटर साधारणपणे 1 इंचाचा असतो गिलावा. 1 इंच ते 1 इंच, पण 1 इंच सुद्धा जास्त झाला. 1 इंच अर्धा ते 1 इंचाचा असतो, म्हणजे 1.5 ते 2 सेंटीमीटरचा असावा गिलावा. जरा बघायची टेप उघडून आणि घेतली आहे ना? हा होय आहे. दीड ते 2 सेंटीमीटरची जाडी तिथलं. आता तुम्ही ठोकळे केले, आपण मग अशी बघितलं जसं 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर म्हणजे किती इंचाचे? 15 सेंटीमीटर म्हणजे किती इंच? 1 इंच. बघा म्हणजे हातात टेप असून काही फायदा नाही, मला वाटतं प्रत्येकाने टेप आहे. हा काय बघूया टेप, जरा बघूया किती टेप. 1.5 इंच, 3 इंच, 4 इंच, 5 इंच एक सांगते, 1.5 इंच एक सांगते, 2 इंच ती काढा ना टेप, बॅगेत ठेवली टेप, त्याचा काय फायदा आहे? हा दाखव मला 15 सेंटीमीटर कुठे आलं ते आणि किती आलं, किती इंच आहे. अरे एवढी टेप उघडायला कशा 15 सेंटीमीटर किती इंच आहे? मी काय सांगितलं, 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर ते ठोकळे करून घेतात. अरे मी काय म्हटलं कळलं का?
जे ठोकळे तयार करतात चौरसी पृष्ठभागावरती ते 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर म्हणजे 6 इंच तेवढा भाग पहिला प्लास्टर मारून देतात 6 इंच मला कळलं. आता इथे माझ्याकडे बघा, इथे बघा, ही आता तुमची भिंत आहे प्लास्टर मारायची, समजलं? आता इथे बघायचं, म्हटल्यानंतर इथे बघायचं. बघा पहिला ह्या कोपऱ्यात असा हा 15 cm आणि हा 15 cm असा ठोकळा तयार करून घेतात, बरोबर? त्याच्याच बरोबर लाईनीत समोर असा हा ठोकळा, हा 15 by 15 हा असा तिथे ठोकळा 15 by 15 हा त्याच्यानंतर इथे ठोकळा 15 by 15 हा असा इथे, हा असा इथे. हे सांगतोय मी, हे ठोकळे कधी तयार करून घेतात, त्यानंतर ह्या ठोकळ्यापासून इथे अशी लाईन दोरी, ह्या ठोकळ्यापासून इथे असा ओळंबा. कळलं? ही काय असणार इथे लाईन दोरी आणि हा ओळंबा, असा जाणार ना ओळंबा. म्हणजे हा ठोकळा तुमचा ज्या हाईटला येणार तोच ठोकळा इथे येणार, तोच ठोकळा इथे येणार, तर तुमचा प्लास्टर एका लाईन मध्ये दिसणार वरून खाली, नाही तर कसं दिसणार? चिराच्या बांधकामाला तुम्ही ओळंबा लावून अंदाज गेली का मला सांगा? त्याच्यासाठी हे ठोकळे तयार करतात, त्याला स्टिया म्हणतात, स्टिया किंवा स्ट्राईक म्हणतात. समजलं? कॅरम खेळतो कोण? स्ट्रायकर आहे, माहिती आहे कसं असतो? आणि तो बोलत असतो, मला माहिती आहे. मी पण खेळत होतो. आणि किती प्लेन असतो? किती प्लेन असतो? भरपूर म्हणजे किती असतो? खालून सुळसुळीत असतो, माहिती आहे का असतो? मारल्यानंतर तो पुढे जाऊन त्याने सोमटीला ढकलला पाहिजे, त्याच्या डबल प्रेशरने सोमटी पुढे गेली पाहिजे, टार्गेट वरून गेलं पाहिजे. हा आता तो तो स्ट्रायकर घे, खालून जरा असा पॉलिश पेपर ने घास आणि मग खेळायला जा. काय होणार? हा समजलं काय ते? त्याच्यासाठी हे असत, असं त्याचं टेक्निक असत. जर तू पहिला स्ट्राईक इकडे बघायचा, आता ते उडून नाही घरी गेल्यावर ते उडून बघायची, इथे इथे लक्ष द्यायचं. हा जर तू स्ट्राईक गुळगुळीत केलास तर तुला ह्याची लेवल मिळणार व्यवस्थित, बरोबर? हा जर तुमचा स्ट्राईक व्यवस्थित झाला तर ह्याची लेवल मिळणार व्यवस्थित. कळलं? हा जर तुमचा थोडा चुकला, जास्त झाला किंवा कमी झाला, तर खालचे दुसरा बघा. हा चुकला म्हणजे कसं करायचं असतो? तू पहिल्यांदा भिंतीवरती प्लास्टर मारून किती थिकनेस आहे, साधारणपणे 1.5 इंचाचा आपण प्लास्टर पकडतो, अर्धा ते 1.5 इंचाचा, त्या थिकनेस मध्ये तो तयार करून घेतात. तयार करून घेतल्यानंतर त्याला लेवल ट्यूब लावून तो चेक करतात तिथे तिथे लेवल मध्ये आहे की नाही. तो लेवल मध्ये असल्यानंतर इकडे लाईन दोरी लावून तिथला तयार करतात, तिथून खाली ओळंबा सोडून तो तयार करतात. असे करून पूर्ण हे करणे गरजेचं असतं, हे केलेच पाहिजे. डायरेक्ट प्लास्टर करता येत नाही, हे करावे लागतात. हे केल्यानंतर तुम्ही प्लास्टरची तुम्हाला अंदाज मिळतो. आता इथे जर भिंत समजा डाऊन झाली असेल, म्हणजे इकडनं इकडनं तुमची खाली असेल, समजलं? आता ते थोडं सेंटरिंग म्हणजे तुमचा RCC वर्ग असतं त्याप्रमाणे फरक पडू शकतो, किंवा तुम्ही जे दगड वापरणार, चिरे वापरणार त्याप्रमाणे फरक पडू शकतो, किंवा एखाद्या गवंड्याच्या नजर तुटीने फरक पडू शकतो. पडू शकतो की नाही? 100% वरून खाली पर्यंत तुमचं परफेक्ट असेलच का? परत मोठे इमारती करतात नाही नाही सगळ्या भिंत जरी असेल सिंगल तरी करावी लागते. सिंगल भिंत जरी असेल करावी लागली ना तरी तीन करायची गरज नाही, दोनच वरती एक. मला एक सांग, वरून खाली ओळंबा सोडल्यानंतर तुला त्याचा थिकनेस तरी माहिती पाहिजे. पट्टी लावून ते ओळंबा करतात, ते चुकीची पद्धत आहे. ओळंबा लावून बघ तुला फरक मिळणार खाली, बघितलंय? पट्टी जर बेंड असेल तुमची, पट्टीवरून ओळंबा लावतात ती पद्धत चुकीची आहे.
पट्टी जर बेंड असेल तर तेवढा फरक खाली येतो. इथे जर समजा 1 mm चा फरक आला, किती 1 mm एवढा. आणि जर तुमची भिंत ही आता ही भिंत छोटी आहे म्हणून सांगा, पण ऍक्च्युअली भिंत 10 फुटाची असते. मोठ्या भिंतीसाठी बंगल्याची भिंत घराची भिंत 10 फुट आता ही 6 फुट पण लागणार, 7 फुट पण लागणार. वरती जर फरक 1 mm चा आला तर तुमचा खाली जाईपर्यंत 1 इंचाचा फरक येतो. माहिती आहे माल जास्त हा. मग तो काय करतो, माल चढवत राहतो, थापत राहतो. मग त्याला काय होतात, तडे जातात. अर्धा ते 1.5 इंच पाहिजे प्लास्टर, किती जास्तीत जास्त 1 पाऊंड, 1 इंच सुद्धा नाही, अर्धा ते 1.5 इंच प्लास्टर पाहिजे भिंतीवर. आणि सिलिंगला किती पाहिजे, सिलिंग म्हणजे काय, किती पाहिजे सांग. सिलिंगला किती प्लास्टर मारायचं असतं चाळीच, ठीक आहे चालेल. आता मी सांगू, समजावून सांगतो, नीट लक्ष द्यायचं आणि ऐकायचं. सिलिंगला प्लास्टर मारतात ते खालून वरती मारतात उलट, माहिती आहे. ऐका, आता ते जर जाड मारलं 1 इंच 1.5 इंच तर काय होणार, का पडणार, चिकट मारणार आहे तिला, वजन झालं बरोबर ना, ते उलट आहे, वजन जास्त होणार. मग काय होणार, ते सुटणार आणि पडणार. म्हणून किती एमएमचं मारायचं असतं, किती मारायचं असतं, 75 मारायचं असतं, लेवल येणार फक्त, जास्तीत जास्त 5 ते 6 mm तेवढंच मारतात ना. ठीक आहे, ते लव्स वगैरे काढायला असतील किंवा लेवल काढायला. आता शक्यतो सेंटरिंग करतात ते क्लाउड मध्येच करतात, प्लेट नाही जास्त. प्लेट असतील तर 6 mm 7 mm प्लास्टर लागतं मारावं, 7-8 mm. आता प्लायवूड आहे त्याच्यात आणि एक फायदा सांगतो काय करतात ते, शक्यतो मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये म्हणजे मुंबई पुण्याला मोठ्या सिटी मध्ये सांगतो तुम्हाला, प्लायवूड काढले तर त्याला टाचे मारतात दुसऱ्या दिवशी, त्याला प्लास्टर वगैरे कोण करत नाही, डायरेक्ट फुट्टी होते. काय फुट्टी होते तो बरोबर आहे प्रकार की चुकीचं आहे, खरं जर टेक्निकल कारण म्हटलं ना तर डायरेक्ट पुट्टी ओढायची नसते, ओके मारून नाही प्लास्टर करावं लागत, सिंगल प्लास्टर करावं पाहिजे का, याच्यामध्ये ओढून घेतल्यामुळे टिकू शकत नाही. सांगतो प्लास्टर केल्यानंतर, प्लास्टर केल्यानंतर पहिलं म्हणजे स्लॅबला प्रोटेक्शन मिळतं, प्रोटेक्शन मिळतं पहिली गोष्ट. स्लॅबला प्रोटेक्शन काय गरजेचं आहे, स्टील असतात बरोबर. हा जर तुमचा बिल्डिंग मधला, आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला एक थोडक्यात सांगतो, RCC मध्ये काय असतं, माणसाचा प्राण म्हणजे काय, हृदय बंद पडलं काय करणार, जसं RCC मधला बिल्डिंग, RCC बिल्डिंगचा जीव म्हणजे स्टील रेन्फोर्समेंट, चेंज करता येईल का रेन्फोर्समेंट आतली, आता स्लॅब घातला मी केलं झालं त्याच्यानंतर थोड्या दिवसाने असं होईल का, मी हे स्टील काढलं आणि स्टील घातलं, अरे वर्ष आयुष्यात 2 घर बांधलीस तर कसं जगायचं, 1 घर बांधताना मुश्किल होतं लोकांना बरोबर ना. मग त्यासाठी पहिली काळजी असते, प्रिकॉशन्स असते, की प्लास्टर केल्यानंतर हवेशी संपर्क येत नाही स्टीलचा, हवेशी संपर्क आला की स्टील गंजायला चालू होतं. कळलं तुला, तर 8 दिवस जेवायला नाही दिलं, तुला धावडवत राहिलो, दररोज 10 किलोमीटर धावायचं, तू जेवायचं खायचं काय नाही, काय म्हणा 1 किलोमीटर संपले. आणि तुला व्यवस्थित दररोजचा आहार दिला, सकस आहार दिला व्यवस्थित, ते सगळं काय ते, आणि धावडवलं दररोज तर नाही काय होईल, जमेल, पहिल्यांदा जमेल, त्रास होईल, नंतर काय होईल, जिम केलं तर अरे मी काय विचारतोय तुला, स्टॅबिलिटी वाढणार नाही तुझी, ताकद येणार नाही. मी काय म्हणतोय कळलं,
स्वतःच आहार देऊन जिम वगैरे केलं व्यवस्थित तर होणार ना बॉडी चांगली, बॉडी बिल्डर होणार ना. तसंच आहे ते बिल्डिंगला तू व्यवस्थित प्लास्टर केलं, व्यवस्थित प्रिकॉशन घेतल्यास तर त्याचा लाईफ वाढणार पुढे. मेंटेनन्स जर तुझा चांगला असेल बिल्डिंगचा, जर मेंटेनन्स व्यवस्थित ठेवलास, लिकेज होऊ दिलं नाही, प्लास्टर चांगलं केलं, प्रॉपर टाइम टू टाइम कलर केला, बिल्डिंगचा लाईफ अजून वाढतो. ताजमहल बघितलंय, जायला पाहिजे आता. जा विचारपूरचं गोलघुमट बघितलंय, कधी असं झालं गेलं नाही लोक बघायला जातात इथून तिथपर्यंत, म्हणजे नक्की चांगल्या पद्धतीत चांगल्या कंडिशन मध्ये असणार. ते समजून घ्या, मेंटेनन्स ठेवलाय, थोडी चांगली काळजी घेतली आहे म्हणून तर कशा आहेत ना इतकी वर्ष. गेटवे ऑफ इंडिया बघितलंय, मेंटेनन्स असतो तेवढं ठेवलंय मेंटेनन्स म्हणून ते चांगलं आहे. लोक बघायला जातात मुद्दा आहेत ना वर्षानुवर्ष, त्याचं कारण हे असतं, ह्या सगळ्या प्रिकॉशन काळजी घेणं गरजेचं असत. असावा त्यापेक्षा जास्त जाड गेला करू नये. गिलावा करू नये, त्याकडे जाण्याची शक्यता असते. हॅलो हॅलो, आता पुढचं घेऊन घ्या. भिंतीच्या बाहेरील भागाला जो गिलावा करतात तो बाह्य गिलावा होय. हे आता आपण बघितलं इंटरनल प्लास्टर. इकडे बघा, आता जे आपण बघितलं ना 15 ते 20 सेंटीमीटर जास्तीत जास्त, हा जास्तीत जास्त 20 सेंटीमीटर नाही 2 सेंटीमीटर, किती 2 सेंटीमीटर जास्तीत जास्त त्याच्यावर नाही. हे आतलं प्लास्टर झालं. आता बाहेरचं प्लास्टर, भिंतीच्या बाहेरील भागाला जो गेला होता त्याला बाहेर गेला म्हणतात. झालं झालं का? पुढचं घ्या, पावसापासून बाह्य भागाचे रक्षण होणे आवश्यक असते. पावसापासून बाह्य भागाचे रक्षण होणे आवश्यक असते, त्यामुळे बाह्य गिलावा हा जल प्रतिबंधक किंवा जलविरोधी असावा लागतो. म्हणजे काय? जल प्रतिबंधक याचा अर्थ डॅम प्रूफ आणि वॉटर प्रूफ, बरोबर ना? ओय पाहिजे ना, नाहीतर काय होणार? पाणी आत घेणार ओढून सगळं तो पावसाचं, मग काय म्हणा ओल येणार भिंतीनं. बाहेर गेलावा हा
फार गुळगुळीत करायची गरज नसते, म्हणजे फिनिशिंग नको असते. बाह्य गेल्यावर जास्त फिनिशिंग नको असते. बाह्य गेल्यावर खाली घेऊन घ्या, बाह्य गेल्यावर दोन थरात करतात. पहिल्या थरामुळे दगड विटाच्या बांधकामाचा पृष्ठभाग समपातळी देतो. पृष्ठभाग सर्व पातळी देतो म्हणजे एक लेवल मध्ये येतो. पहिला थर हा जाड व थोडा खडबडीत असतो. पहिला थर हा जाड व थोडा खडबडीत असतो. तर त्यामुळे त्यावर येणारा दुसरा थर मजबूत बसतो. पकड चांगली येते. बाह्य गेला हा थोडा पातळ असतो. दुसरा गेला हा थोडा पातळ असतो. दुसरा थर थोडा पातळ असतो. बाह्य गिलावा करताना तो जल प्रतिबंधक जलविरोधी असावा. ह्यासाठी बाजारामध्ये मार्केटमध्ये त्या प्रकारचे केमिकल पावडर मिळतात. त्याचा वापर करावा लागतो. आपण जर का ते केमिकल ती पावडर आणावी लागतात, त्याप्रमाणे ते प्रपोर्शन दिलेलं असतं, त्या प्रपोर्शन प्रमाणे ते मिक्स करावं लागतात. सिमेंटमध्ये तुम्ही जे स्लरी करणार, माल करणार, त्यामध्ये ते मिक्स करून ते वापरावं लागतं. तेव्हा जाऊन तो गिलावा तुमचा वॉटरप्रूफ होतो. माहिती समजलं नाही ते तर हा तुमचा झाला बाह्य गेला. कळलं? तिथपर्यंत आपल्याला कळलं थेरी? आता इथे जवळ आपल्या जवळ एक काम चालू आहे प्लास्टरचं. एक्सटर्नल प्लास्टर चालू आहे, बाहेरून प्लास्टर. इथे आपल्याला प्लास्टर पण बघायला मिळणार आणि स्कॅफोल्डिंग पण बघायला मिळणार. चला म्हटल्यानंतर पहिलं काय म्हणतात ते सांगायचं.
तिथे आता आपण जाणार आहोत, इकडे बघा इंजिनला जाणार आहोत, विजिटला गेल्यानंतर तिथे बघायचं काय काय बघितलं ते आल्यानंतर विजिट रिपोर्ट लिहायचा, फोटो काढून घ्यायचे, विजिट रिपोर्ट आल्यानंतर तिथे बनवायचा आणि दाखवायचा. तिथे गेल्यावर काय बघितलं, सरांनी काय प्रश्न विचारला, काय उत्तर दिली, हे सगळं लिहायचं. त्यामुळे वया पुस्तक इथेच ठेवा, ठेवा इथेच. तिथे बघून मला नाव सांगायचं काय असतं नाही प्रश्न मला आणि फिरायला.